नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मुगडाळपासून अतिशय झटपट, पौष्टिक आणि खायला स्वादिष्ट बनून तयार होणारा नाश्त्याचा एक प्रकार दाखवणार आहे, तो म्हणजेच मुगलेट। हे मुगलेट बनवायला सोपे असून खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात, तसेच वरतून हलकेसे कुरकुरीत, आतून छान मऊसर आणि जाळीदार होतात। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाल बटनवर प्रेस करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वतादी मिळत राहतील। एक वाटी मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 तासाकरिता पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता यातलं पाणी आपण निथळून घेऊयात। तुम्ही ही मूग डाळ कमीत कमी 3 तासांकरितासुद्धा भिजून घेऊ शकता। याचबरोबर आणखी यामध्ये तुम्हाला जर उडीद डाळ टाकायची असेल तर ती सुद्धा 2 चमचा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। आता पाणी निथळून घेतल्यानंतर ही सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। यामध्ये तुकड्या करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 2 तुकडे आल्याचे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। आता हे चांगलं वाटून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीनं हे मिश्रण मी वाटून घेतलं आहे। गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता, पण जर जास्त पाणी झालं तर हे बॅटर खूप जास्त प्रकारे पातळ होऊ शकतं, त्यामुळे कमीत कमी पाणी टाकून हे अगोदर वाटून घ्यायचे आणि हवं तसं यामध्ये तुम्ही नंतरून पाणी तर टाकूच शकता। इथे मात्र मला पाण्याची काहीच गरज पडली नाही वाटतानी, अगदी हवं तसं व्यवस्थित हे मिश्रण म्हणून तयार झालं आहे, छान पातळसर आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, 1/2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीकसर चिरून घेतलेला, भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 चमचालाही थोडीशी हळद घातली आहे, त्याच प्रमाणात लाल तिखट आणि त्याच प्रमाणात जिरंसुद्धा आहे। यामध्ये तुम्ही आवडीनुसार इतर भाज्यासुद्धा घालू शकता, जसं की बीट, गाजर, मेथी, पालक, शिमला मिरची आणि बरंच काही। आता इथे मिश्रण आपलं बनवून तयार झालं आहे। आता एकदम ज्या वेळेला आपल्याला हा मुगलेट बनवायचा आहे, आयत्या वेळेला यामध्ये 1/2 चमचा मी सोडा घालून घेतला आहे। इथे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापर करू शकता, किंवा तुमच्याकडे जर का लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट असेल तर तोसुद्धा तुम्ही यात 1/2 चमचा टाकूच शकता। सोडा या संपूर्ण मिश्रणाबरोबर छान एकत्र झाला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण हे बॅटर फेटून घेणार आहोत। याचबरोबर तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता कशा पद्धतीची आहे, खूप घट्ट किंवा अति पातळ नाही आहे, मध्यमच ठेवली आहे। आता एकीकडे मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवला आहे, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे। 1/2 चमचा तेल व्यवस्थित पॅनला लावून घेतलं आहे। हे सर्व मिश्रण ह्या पॅनमध्ये आपण ओतून घेणार आहोत। आता हे मिश्रण कमीत कमी 1 मुगलेटचं आहे। हे बॅटर जर थोडंसं पातळसर जर असेल तर व्यवस्थित स्प्रेड होईल, आणि स्प्रेड जर नाही झालं तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने हे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे किंवा स्प्रेड करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा कडेने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून यावर 1 ते 1.5 मिनिटाकरिता आपण झाकण ठेवणार आहोत। साधारण 1 ते 1.5 मिनिटमध्ये खालच्या बाजूने तसेच आतमधून सुद्धा हे मुगलेट अगदी व्यवस्थित भाजलं जातं। यामध्ये आपण सोडा टाकलाय, त्यामुळे हे मुगलेट आतून बिलकुल कच्चं राहत नाही। आता बघूया, बघा छान सोनेरी रंग आलाय खालच्या बाजूने। तर हे पलटून घेण्या अगोदर यावर भरपूरसं आपलं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे 1/2 चमचा। बघा खूप छान प्रकारे हे खालच्या बाजूने भाजलं गेलं आहे, मस्त सोने रंग आला आहे, त्याचबरोबर छान क्रिस्पीसुद्धा झालं आहे। आता पुन्हा कडेने मी तेल सोडून घेतलं आहे। आता झाकण न ठेवताच आपण याची खालची बाजू देखील भाजून घेणार आहोत। फारसा वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटमध्ये हे 1 मुगलेट बनून तयार होतं। खालची बाजू चांगल्या प्रकारे 70 ते 80% भाजल्या गेली की ती बाजू बदलून त्यावर आपण ज्या प्रकारे आपण पिझ्झा कट करतो तशा पद्धतीनं यावर मार्किंग करून घेणार आहोत। पूर्णपणे खूप जास्त डीप कट दिलेलं नाही आहे। यावर मी आवडीनुसार भरपूरसं साजूक तूप टाकून घेतलं आहे। खरं तर यावर बटर वापरतात, पण ही रेसिपी आणखी पौष्टिक करण्याकरिता इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे। जिथे आपण ह्या मुगलेटवर मार्किंग करून घेतली आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित हे साजूक तूप गेलेलं आहे। पुन्हा एकदा अगदी लो फ्लेमवर 1 मिनिटासाठी ही बाजू आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम जास्त करायची नाहीतर हे मुगलेट जळूसुद्धा शकतं। जेवढं तुम्ही हे मुगलेट कमीत कमी गॅसवर भाजून घेणार आहात तेवढंच हे छान मस्त खरपूस आणि क्रिस्पी बनून तयार होणार आहे। त्याचबरोबर जर का गॅसची फ्लेम कमी जरी असेल तरी जास्त वेळ अजिबात लागणार नाही, कमीत कमी 2 ते 3 मिनिटमध्ये हे मुगलेट बनून तयार होतं।
तर आता सर्व करायला घेऊया. गरमागरम कट केलेलं मुगलेट सोबतच टोमॅटो केचप आणि हिरवी चटणीसुद्धा मी सर्व करून घेते. आवडीनुसार कुठल्याही सॉससोबत चटणीसोबत हे तुम्ही खायला घेऊ शकता. ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. अतिशय प्रोटीनयुक्त आहे. कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.